नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी तालुकाचे अधिकारी कोपरगाव यांच्या वतीने मोजे चास्तानी येथे प्रकाशभाऊ शिंदे यांच्या इथं बीज प्रक्रिया मोहीम अंतर्गत आपण सोयाबीन बियाणे बीज प्रक्रिया ही राबवणार आहोत. तर सर्वप्रथम आपण थायरम याची बीज प्रक्रिया करणार आहोत. थायरम बीज प्रक्रिया करताना जास्त बियाण्याला हात लागणार नाही किंवा टर्पण निघणार नाही बियाण्याची, याची दक्षता सगळ्या शेतकऱ्यांनी घ्यायची आहे. तर ही बीज प्रक्रिया करताना सर्वत्र थायरम हाताने लावून या बीज प्रक्रियेमुळे बुरशीजन्य रोगांना जास्त करून आळा बसतो, त्यामुळे ही बीज प्रक्रिया करणं अत्यंत गरजेचं आहे हे सगळ्या शेतकरी मित्रांना आमच्या वतीने सांगण्यात येत आहे. ही बीज प्रक्रिया केल्यानंतर जैविक बीज प्रक्रिया करणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण या बीज प्रक्रियेमुळे जमिनीतील जीवाणू हे नत्र व स्फुरद स्थिर करतात, हवेतील नत्र व स्फुरद स्थिर करतात आणि त्याच्याने खताची 10% खताची बचत होते. तसंच बीज प्रक्रिया करताना सर्वत्र बियाण्याला लागेल थोडासा का होईना थोडासा का कण होईना बियाण्याला लागेल अशा पद्धतीने सर्वत्र सोडून घ्यावे ते, आणि त्यानंतर शेतकरी बांधवांनी ती बियाणे पेरणीस पेरण्यात यावे.